शासनाने सर्व नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची हमी दिली आहे, तसा तो त्यांचा कायदेशीर हक्कच आहे. परंतु अमरावती जिल्ह्यामधील ब्राह्मणवाडा येथे पाईपलाईन नेहमीच लिकेज असतात. तेथील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नाही, त्यामुळे तेथील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्ही इथे या ठिकाणी कशासाठी आलेले आहात? आम्ही इथे पाणी भरण्यासाठी आलो. गावात नळाची व्यवस्था नाही आहे का? आहे, पण ते पाईपलाईन बंद असल्यामुळे आम्ही इथे शेतात विहिरीवर पाणी भरण्यासाठी आलेलो आहोत. बरं, पाईपलाईन कशामुळे बंद आहे असं वाटते तुम्हाला? ते वारंवार तेच नाटक राहते, आणि 8-1 वर्षातून 5-6 वेळा पाईपलाईनच फुटते आमची. ब्राह्मणवाडा हे 1000 लोकसंख्या असलेले गाव. गावात पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्राधिकरण या योजनेतून 20 वर्षाआधी पाण्याची टाकी बांधून मिळाली. पाईपलाईन टाकली गेली, परंतु कुठल्याही वस्तूला चिरकाल आयुष्य नसते. काळाच्या ओघात पाईपलाईन नेहमीच लिकेज होते. दर महिन्यातून एकदा तरी पाईपलाईन तळकते आणि दुरुस्त करेपर्यंत लोकांना दूषित पाणी प्यावं लागते. हा प्रकार वर्षानुवर्षे असाच चालू आहे. ग्रामपंचायत मात्र यावर कायमस्वरूपी उपाय शोधून काढताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे ग्रामपंचायताला उत्पन्न नाही, पाईपलाईन लिकेज आहे. आणखी काय सांगू शकता तुम्ही या पाईपलाईन संदर्भात? आम्हाला नवीन पाईपलाईन देण्यात यावी शासनाच्या मार्फत, अशी आमची अपेक्षा आहे. माझा हा व्हिडिओ बघणाऱ्यांना माझी विनंती आहे की ब्राह्मणवाडा भगत येथील पाण्याची पाईपलाईन बदलवण्यासाठी अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रमोद कपाडिया साहेब यांना फोन करून कळवावे. त्यासाठी फोन नंबर आहे 0721-266-27-24, मोबाईल नंबर आहे 94-22-18-33-59. मी वामन पाटील, महाराष्ट्र अमरावतीवरून, ब्राह्मणवाडा गावावरून, इंडिया अनर्ससाठी.